नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझ्या IBSच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला एच पायलोरी इन्फेक्शन संदर्भात माहिती देण्याची विनंती केली आहे, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर एच पायलोरी म्हणजे नेमकं काय? तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात की तुम्हाला एच पायलोरी आहे असं सांगितलं जातं. हे एक प्रकारचं पोटामध्ये म्हणजे आपल्या स्टमकमध्ये आढळणारं इन्फेक्शन आहे. हे एच पायलोरी नावाच्या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होणारं इन्फेक्शन आहे. या बॅक्टेरियाचं फुल नेम हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरिया असं आहे, म्हणून याला एच पायलोरी इन्फेक्शन असं म्हणलं जातं. हा जीवाणू फ्लॅजेलेट टाईपचा जीवाणू आहे. याच्या शरीरावर पातळ दोऱ्यासारखी रचना असते, त्यामुळे हा जीवाणू हालचाल करू शकतो. पोटामध्ये इकडून तिकडे हालचाल करण्यासाठी ही रचना दिलेली असते. भारतामध्ये साधारण 50% लोकांच्या पोटामध्ये हा जीवाणू आढळून येतो. हा जीवाणू पोटाच्या आतमध्ये जे रक्षण करण्यासाठी आवरण दिलेलं असतं, ज्याला प्रोटेक्टिव्ह लायनिंग असं म्हणतात, त्या आवरणावर हल्ला करून त्याला भरपूर नुकसान पोहोचवण्याचं काम करतो, ज्यामुळे आधी गॅस्ट्रायटिस, स्टमक अल्सर, डिओडिनल अल्सर अशा सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो भविष्यामध्ये. कारण या बॅक्टेरियाला जे फ्लॅजिला दिलेले असतात, त्यामुळे तो त्या संरक्षण करणारी जी परत असते किंवा लेअर असते, अस्तर असतं, त्याच्या आत घुसून पोटांच्या ज्या पेशी असतात त्या पेशींना नुकसान पोहोचवण्याचं काम करत असतो आणि जखमाही होतात. जेव्हा हा जीवाणू ही संरक्षण करणारी जी लेयर असते त्याच्यावर हल्ला करतो, त्यावेळी तिथे सूज येते. जिथे जिथे हल्ला केला जातो तिथे सूज येते, तिथे लालसरपणा येतो, ज्याला आपण गॅस्ट्रायटिस असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे तोंड आल्यावरती जसे अल्सर्स येतात तसे अल्सर त्या त्या ठिकाणी निर्माण होतात, ज्याला आपण गॅस्ट्रिक अल्सर म्हणतो. आणि लहान आतड्याचा पहिला जो भाग असतो ज्याला डिओडिनम म्हणतात, त्या डिओडिनममध्ये सुद्धा अल्सर तयार होतात. आणि पोटाचा अल्सर झालाय हे लक्षात आलं आणि तरीही तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेतली नाही, तर पुढे जाऊन तुम्हाला पोटाचा कॅन्सर किंवा पोटाचा लिम्फोमा व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे जर तुमच्या हे लक्षात आलं असेल तर डॉक्टरांना दाखवून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का? जेव्हा एच पायलोरीचं इन्फेक्शन पोटामध्ये होतं ना, त्यावेळी पोटातलं ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्हाला पूर्वी जर अन्न नलिकेमध्ये काही विकार असतील, जसं की आंबट पाणी घशाशी येणं, छातीमध्ये जळजळ होणं किंवा अन्न नलिकेमध्ये सूज आलेली असेल, तर ह्या सगळ्या तक्रारी तुम्हाला कमी झालेल्या दिसतील. पण हे जर एच पायलोरी इन्फेक्शनमुळे झालेलं असेल तर ते धोकादायक असतं. एच पायलोरी बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर ट्रीटमेंट म्हणून तुम्हाला अँटीबायोटिकचा कोर्स दिला जातो. हे 2 ते 3 प्रकारचे अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन असतं. हा कोर्स साधारण 10 ते 15 दिवसांचा असू शकतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा कोर्स दिला असेल अँटीबायोटिकचा, तर ही ट्रीटमेंट पूर्णपणे घेणं गरजेचं आहे. असं जर केलं नाही तर हे बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सला रेझिस्ट करायला लागतात. याचे वेगळे वेगळे प्रकारचे म्युटेशन तयार होतात, तो बॅक्टेरिया म्युटेट होतो आणि नंतर मग तो कुठल्याही प्रकारच्या अँटीबायोटिकला दाद देत नाही आणि मग त्याची आपल्या पोटामध्ये वाढ होत राहते. त्यामुळे तुम्हाला जर अँटीबायोटिकची ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिली असेल तर ती ट्रीटमेंट पूर्ण घेणं गरजेचं आहे. त्याचा कोर्स कम्प्लीट करणं अतिशय गरजेचं आहे. मग पुढे जाऊन हे बॅक्टेरिया त्रासदायक होतात जर तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण घेतली नाही तर. आणि लोक ट्रीटमेंट का सोडतात अर्धवट? कारण तुम्हाला जे अँटीबायोटिक दिलेले असतात त्याचे काही साईड इफेक्ट असतात, जसं की तुम्हाला मळमळ होणे, उलटी होणे, भूक कमी लागणे, किंवा काही काही जणांना ह्या अँटीबायोटिक्समुळे लूज मोशनसुद्धा होते. असे काही साईड इफेक्ट्स होत असले तरी तो कोर्स पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. या साईड इफेक्टपेक्षासुद्धा जर तुम्ही ही ट्रीटमेंट अर्धवट सोडली तर ते जास्त धोकादायक प्रकार आहे, त्यामुळे ट्रीटमेंट पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. आता एच पायलोरी या आजाराची लक्षणं काय असतात ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे पोट
पोट गुबारल्यासारखं वाटतं. तुम्ही थोडंसं जरी जेवलं तरी तुमचं पोट गुबारल्यासारखं वाटतं. दुसरं लक्षण आहे मळमळ होणे. कधी कधी मळमळ होऊन तुम्हाला उलट्याही होऊ शकतात. बेंबीच्या वर ज्याला इपिगॅस्ट्रिक रिजन असं म्हणतात तिथे तुम्हाला वेदना जाणवू शकतात. जेवण झाल्यावर तुम्हाला पोटामध्ये डिस्कम्फर्ट म्हणजे तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. तुम्हाला सुई टोचल्यासारख्या वेदना होऊ शकतात. तुम्ही थोडंसं जरी अन्न खाल्लं ना तरी तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं, जड झाल्यासारखं वाटतं. काही काही वेळा काही काही लोकांमध्येच म्हणजे क्वचितपणे आढळणारी लक्षणं म्हणजे तुमच्या उलटीमधून रक्त येणं, तुमच्या शौचास काळी होणं ज्याच्यामध्ये रक्त असल्यामुळे ती काळी दिसते, आणि थकवा अशी नॉन स्पेसिफिक लक्षणं सुद्धा काही काही जणांमध्ये दिसून येतात. या आजाराचं प्रमाण विकसित देशांमध्ये कमी आहे, पण विकसनशील देश जी आहेत जसं की भारत आहे तर अशा देशांमध्ये याचं प्रमाण अतिशय जास्त आढळून येतं. कारण तिथे अस्वच्छता हायजीन नसते म्हणून अशा देशांमध्ये हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. भारतामध्ये जवळजवळ 70-80% लोकांमध्ये हे इन्फेक्शन आढळून येतं. आता याचं निदान कसं केलं जातं, तर ह्याचं निदान करण्यासाठी 4 टेस्ट असतात. सगळ्यात पहिली टेस्ट आहे ब्लड टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला एच पायलोरी बॅक्टेरियासाठीच्या अँटीबॉडीज दिसून येतात. दुसरी तपासणी आहे स्टूल टेस्ट म्हणजे शौचाची तपासणी. या शौचाच्या तपासणीमध्ये तुम्हाला एच पायलोरी बॅक्टेरियाचे अँटीजेन आढळून येतात. तिसरी आहे ब्रेथ टेस्ट ज्याच्यामध्ये अमोनिया गॅस दिसून येतो. आणि चौथी आहे एंडोस्कोपी. आणि याच एंडोस्कोपीच्या तपासणीमध्ये तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर आहे का, डिओडिनल अल्सर आहे का, गॅस्ट्रायटिस आहे का ह्याचीही तपासणी केली जाते, तेही कळून येतं. आता या एच पायलोरीसाठी ना 2 प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे 2-3 प्रकारच्या अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन दिलं जातं. हे कॉम्बिनेशन तुम्हाला साधारण 10-14 दिवसांपर्यंत दिलं जातं. आणि दुसरं म्हणजे ॲसिड प्रोडक्शन कमी करणाऱ्या औषधांचा डोसही दिला जातो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एच पायलोरीचं इन्फेक्शन एका माणसाचं दुसऱ्या माणसाला होऊ शकतं. त्यामुळे एच पायलोरीचा पेशंट जर घरामध्ये असेल तर हायजीन पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा पर्सन टू पर्सन लाळेच्या माध्यमातून एकाचा दुसऱ्याला होऊ शकतो, पण स्वच्छता पाळल्यास ह्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. आणि ह्याच्यावरती उपचार आहेत, ते उपचार जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित घेतले तर हा आजार बराही होऊ शकतो. त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाहीये. बहुतेक केसेसमध्ये याचं स्वरूप कमी धोकादायक म्हणजेच माइल्ड असतं, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. आणि योग्य निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा पूर्णपणे बराही होऊ शकतो. पण जर ह्याचे उपचार वेळीच केले नाहीत तर काही काळानंतर तुम्हाला गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर होतो. आणि तोही अनट्रीटेड ठेवला तर गॅस्ट्रिक कॅन्सर, गॅस्ट्रिक लिम्फोमा होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे हा आजार असेल तर अनट्रीटेड ठेवू नका, घाबरू नका, पण योग्य उपचार घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरगुती उपचार काय आहेत. तर हा बॅक्टेरिया असल्यामुळे ह्याच्यावर घरगुती उपचार नाही आहेत. पण तुम्ही आहारातून काही गोष्टींचं प्रमाण कमी केलं तर तुमच्यामध्ये पटकन सुधारणा होऊ शकते. आता ह्या आहारातून कमी करण्याच्या गोष्टी कुठल्या असतील, तर जे ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ असतात. आता प्रत्येकासाठी ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ वेगवेगळे असू शकतात. ते ओळखून ते पदार्थ आपण जेवणातून किंवा आहारातून कमी करायचं. काही काही लोकांना कॉफीमुळे ॲसिडिटी होते असं असेल तर त्यांनी कॉफी वर्ज करावी. काही लोकांना चहामुळे ॲसिडिटी होते तर त्यांनी चहा घेणं कमी करावं. त्याच्यानंतर अल्कोहोल, स्मोकिंग, बाहेरचे पॅकिंगचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मसालेदार तेलकट पदार्थ, बाहेरचं खाणं तर टाळलंच पाहिजे, पूर्णपणे टाळायचं. जर तुम्हाला एच पायलोरी इन्फेक्शन असेल तर बाहेरचं खाणं टाळायचं. घरी बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि असे पदार्थ खायचे ज्यामुळे तुमची ॲसिडिटी वाढणार नाही. मैदा, साखर, तेलकट, तुपकट, पॅकेजमधले पदार्थ, चिप्स, हे सगळे पदार्थ तुम्ही बंद करायचे. आणि आहारसुद्धा माइल्ड स्वरूपाचा घ्यायचा, म्हणजे घरी बनवलेला माइल्ड असा आहार घ्यायचा आणि ताजं अन्न जेवायचं.
तर माझ्या मते मी एच पायलोरीबद्दलचे तुमचे सगळ्या शंका दूर केलेल्या आहेत. आणि तरी जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा. आणि तुम्हाला कुठल्या विषयांवर व्हिडिओज बनवून हवे असतील, कुठल्या आजारांवरती अजून माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवीन. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, ज्याच्यामुळे ज्यांना ह्याचा त्रास आहे त्यांना फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.